नमस्कार मित्र हो भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस वेगवेगळे पैलू पंचवीस वेगवेगळे आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेत पंधरा ते वीस मिनिटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स असणार आहेत या दृश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांचे कार्य त्यांचे त्यांची फिलॉसॉफी त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्र हो तुम्हाला जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज आवडली तर अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण जाऊया एपिसोड चारकडे दृकश्राव्य महामालिकेच्या भाग चारचा फोकस जो आहे केंद्रीभूत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थविषयक लिहिलेला पहिला ग्रंथ जो त्यांनी वयाच्या केवळ सव्वीसाव्या वर्षी लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव आहे अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे त्याचं नाव आहे द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिश भारतामधल्या प्रांतिक वित्ताची उत्क्रांती असं त्याचं भाषांतर आपल्याला करता येऊ शकेल हा जो ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये पी एच डी डिग्री मिळण्यासाठी सादर केला होता एकोणीसशे सतरा साली हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्याला पब्लिक फायनान्स म्हणतात म्हणजे जो अर्थशास्त्र या विषयाचाच एक मोठा भाग आहे पब्लिक फायनान्स त्या राजस्व नीती म्हणा पब्लिक फायनान्समध्ये केलेलं अतिशय मौलिक योगदान म्हणून हे पुस्तक इतिहासामध्ये त्याचं नाव कोरलं गेलेलं आहे मूलत या ग्रंथाचा जो फोकस आहे तो कशावरती आहे तो अशा विषयावरती आहे जो विषय आज देखील अत्यंत रिलेवंट आहे अत्यंत समयोचित म्हणता येईल असा आहे तो विषय आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधलं वित्तीय नातेबंध किंवा नातेसंबंध आणि हे सतत चर्चेचा विषय असतो हा आज मी सुद्धा हा विषय त्यांनी पहिल्यांदा त्यावेळी हाताळला होता या ग्रंथामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ब्रिटिश इंडियामध्ये म्हणजे ब्रिटिश सरकारच्या कारकिर्दीमध्ये अठराशे तेहतीसपासून एकोणीसशे एकवीसपर्यंत या प्रदीर्घ कालखंडामध्ये ब्रिटिश केंद्र सरकार आणि ब्रिटिश राज्य त्यांना प्रॉविन्सेस म्हणायचे यांच्यामधले परस्पर आर्थिक संबंध कसे विकसित होत गेले त्याचा अतिशय सखोल असं विवेचन करून त्याचं अतिशय मार्मिक मर्मभेदी असं विश्लेषण त्यांनी सादर केलेलं आहे आणि हे करताना हे जे योगदान आहे ते त्या क्षेत्रामधलं त्यावेळीपासूनचं एक अत्यंत महत्त्वाचं मूलगामी चिंतन म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जातं हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये प्रांतिक वित्ताची सुरुवात कशी झाली याचं विवेचन केलेलं आहे त्याच्या सुरुवात कशी झाली ते सांगताना ते म्हणतात की सुरुवातीच्या काळामध्ये जी वित्तीय प्रणाली होती ती संपूर्णपणे केंद्रीभूत झालेली होती केंद्र सरकारकडे आणि ही जी केंद्रीभूत झालेली वित्त प्रणाली होती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इंजुरियस टॅक्सेस म्हणजे हानिकारक करव्यवस्था आणि वारे माप उधळपट्टी या दोन गोष्टींनी त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या दोन गोष्टी होत्या असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ शेतसारा जो होता तो अतिशय अवाढव्य प्रमाणामध्ये होता कारण त्यावेळची जी पद्धत होती त्याप्रमाणे जमीन ही ब्रिटिश सरकारच्या मालकीची धरली जात होती आणि जमीन ज्यांच्या ताब्यात असेल त्यांना प्रॉप्रिएटर किंवा त्यांना अधिकार नव्हते आणि जमिनीची मालकी ब्रिटिश सरकारकडेच होती आणि मग त्यांनी जमीनदारांनी ती जमीन कसण्यासाठी इतरांना द्यायची त्यांच्याकडनं खंड वसूल करायचा आणि ब्रिटिश सरकारला शेतसारा द्यायचा तो शेत सारा किती असावा अवाढव्य प्रमाणात होता तो ऐंशी ते नव्वद टक्के एवढा होता तो म्हणजे याला स्टेट लँड लँडलॉर्डिझम म्हणतात तो प्रकार यावेळी अस्तित्वात होता आणि कस्टम्स ड्युटीज म्हणजे निर्यातीवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर बसवले होते म्हणजे एकशीय निर्यातदारांना फटका बसावा त्यांची वाढ खुंटावी या हेतूने त्यांनी केलेल्या निर्यातीवर अवाजवी अशा प्रकारचे कर बसवण्यात आले होते त्याउलट इंग्लंडकडून जी आयात करण्यात येत होती त्यावर नाम मात्र कर होते त्यामुळे त्यांना आयतच भारताचं मोठं मार्केट जे आहे ते आयतच उपलब्ध झालं त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की सातत्यानं रिसोर्सेसची म्हणजे संसाधनांची कमतरता केंद्र सरकारला जाणवत असे म्हणजे एकीकडे पहा की संसाधनं जी आहेत ती मर्यादित आहेत आणि दुसरीकडे सरकारची प्रचंड प्रमाणावर उधळपट्टी चालू होती म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की पॉम्प अँड प्रिव्हिलेज म्हणजे आपला बडेजाव मिरवण्यासाठी खूप पैसा खर्च होत होता सरकारचा संसाधन मर्यादित परंतु वारेमाप खर्च आणि तो आपला बडेजाव मिळवण्यासाठी त्यांनी असं म्हटलं की सेवांवरती बावन्न टक्के ते ऐंशी टक्के एवढा प्रचंड खर्च म्हणजे मर्यादित संसाधनांपैकी बावन्न ते ऐंशी टक्के खर्च हा युद्ध सेवांवरती होत होता आता तुम्ही म्हणाल की युद्ध सेवांवर एवढा खर्च होत होता त्यातले सैनिक तर प्रामुख्यानं भारतीयच होते कारण इंग्रज मुठवर होते त्यामुळे एवढ्या मोठ्या सैन्य सैन्य दलामध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात जर असतील तर याचा फायदा जास्तीत जास्त भारतीय लोकांना झाला असला पाहिजे भारतीय सैनिकांना झाला असला पाहिजे तुमचा कयास संपूर्णपणे चुकीचा आहे योजनाच अशी केली होती की प्रत्येक ब्रिटिश सैनिकामागे जे भारतीय सैनिकाला जेवढं द्यावं लागेल त्याच्या चार ते पाचपटपेक्षा जास्त पगार किंवा मानधन हे युरोपियन किंवा ब्रिटिश सैनिकाला मिळत असे त्यामुळे मर्यादित संसाधनं आणि दुसरीकडे वारेमाप उधळपट्टी बडेजाव मिरवण्यासाठी किंवा युद्ध सेवांवर मात्र शिक्षण आणि लोकोपयोगी सेवा यांच्यावर फार कमी खर्च होत होता या सगळ्यांचा अपरिहार्य परिणाम असा झाला की केंद्र सरकारचा उत्पन्नाचे स्रोत आणि वारेमाप खर्च याचा मेळ घालताना तारांबाळ उडाली आणि सातत्यानं सरकारी खात्यामध्ये घाटा किंवा डेफिसिट बजेट डेफिसिट हे मोठ्या प्रमाणावर वाढत गेलं डॉक्टर आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की नुसतंच बजेट डेफिसिट वाढत होतं असं नाही परंतु ब्रिटिश केंद्र सरकारचं जे सरकार होतं त्यांचं वित्तीय प्रशासनसुद्धा अत्यंत कमकुवत होतं म्हणजे पहा की अधिकृतपणे पाहिलं तर तिथे केंद्री केंद्रीय सरकारकडे असलेली ताब्यात असलेली वित्त प्रणाली होती परंतु प्रत्यक्षामध्ये वास्तव काय होतं वास्तवामध्ये त्या वित्त प्रणालीचं प्रशासन हे राज्य सरकार म्हणजे प्रॉव्हिन्सेस चालवत असत आणि त्यामुळे केंद्र सरकारचं काम या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं किंवा संतुलन करण्याचं कामगिरी एवढी मर्यादित कामगिरी त्यांच्याकडे होती डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की कायद्याने केंद्र सरकार हे जबाबदार होतं परंतु प्रशासन हे प्रत्यक्षात प्रॉविन्सेस किंवा राज्य त्यांच्याकडे होतं त्या उलट राज्य सरकार किंवा प्रोव्हिन्शियल जे सरकार होती प्रांतिक सरकार जी होती त्यांच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्याकडे होतं परंतु कायद्याने त्याचा ॲडमिनिस्ट्रेशनचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता म्हणजे प्रशासनाचं प्रत्यक्ष प्रशासन त्यांच्या हातामध्ये कायद्याने मात्र केंद्र सरकारकडे सगळे अधिकार होते असा तो विसंवाद त्या सिस्टममध्ये होता आणि त्यावेळी काय झालं की राज्य सरकार जी प्रांतिक बजेट विशेष करून एक्सपेंडिचरची बजेट जे तयार करायचे ते बजेट केंद्र सरकार अप्रूव्ह करायचं परंतु अप्रूव्ह करताना त्यांच्याकडे कुठलीही अशी प्रणाली नव्हती की केलेल्या मागण्या वाजवी आहेत की गैरवाजवी आहेत त्यात किती प्रमाणात कपात करायला पाहिजे किती प्रमाणात बदल सुचवावेत हे ठरवण्यासाठी जी यंत्रणा असावी लागते ती यंत्रणा काही केंद्र सरकारकडे नव्हती त्यामुळे राज्य सरकार सांगतील त्या मागण्या ब्रिटिश केंद्र सरकारला मान्य कराव्या लागल्या आणि यातूनच झालं काय की राज्य सरकारांच्या अवाढव्य मागण्या मान्य केल्यामुळे गव्हर्मेंटचं जे डेफिसिट आहे गव्हर्नमेंटच्या बजेटवरती प्रचंड मोठा ताण आला होता आणि त्यामुळे केंद्र सरकारचे वित्त प्रणाली ही अत्यंत दबावाखाली होती म्हणून अठराशे एक्काहत्तर साली शेवटी केंद्र सरकारने ठरवलं की प्रांतिक सरकार जी आहेत त्यांनी आपापले बजेट्स बजेट तयार करावेत अठराशे एकाहत्तर साली पहिल्यांदा प्रांतिक सरकारांना आपापली बजेट ठरवण्याचे अधिकार प्राप्त झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी खूप स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे की अठराशे साली कसा प्रांतिक वित्त प्रणालीचा उदय झाला आणि त्यानंतरच्या पन्नास वर्षामध्ये त्यामध्ये जे बदल झाले त्या सगळ्या बदलांचा अतिशय उत्तम प्रकारचं विश्लेषण उत्तम प्रकारची मीमांसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेली आहे पुढच्या पाच दशकांची म्हणजे पहिलं जे अठराशे एक्काहत्तर साली जे पहिली वित्त प्रणाली जी प्रचलित झाली त्याला बजेट बाय असाइनमेंट म्हणत असत यामध्ये काय केलं होतं की काही सेवा उदाहरणार्थ पोलीस एज्युकेशन रस्ते मेडिकल सर्व्हिसेस म्हणजे आरोग्यसेवा अशा काही सेवा ज्या आहेत त्या प्रोविन्शियल बजेट्सकडे म्हणजे राज्य सरकारांच्या बजेटकडे सोपवण्यात आल्या होत्या आणि त्यावरती जो जो कर किंवा त्या सेवांबद्दल जो मोबदला मिळत असे तो केंद्र सरकार राज्यांना देत असे आणि त्या अधिक एक मोठी रक्कम ही प्रत्येक राज्याला केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येईल तो खर्च कवर करण्यासाठी त्या खर्च भागवण्यासाठी म्हणून याला बजेट बाय असाइनमेंट असं म्हणतात आणि ही जी प्रणाली होती ती पाच वर्ष टिकली अठराशे एकाहत्तर बहात्तर हे वित्तीय वर्ष ते अठराशे शहात्तर सत्याहत्तर या वित्तीय वर्षांपर्यंत त्यानंतर पाच वर्षानंतर दुसरी व्यवस्था वित्त प्रणाली अस्तित्वात आली त्याला बजेट बाय असाइंड रेव्हेन्यूज असं नाव दिलेलं आहे या पद्धतीमध्ये काही कर हे राज्यांकडे नेमून देण्यात आले होते आणि एक विशेष उपाययोजना करण्यात आलेली होती तरतूद करण्यात आली होती ज्याला ते म्हणतात ॲडजस्टिंग असाइनमेंट आणि त्याचे नियम काही केलेले होते म्हणजे त्यावेळी या पद्धतीप्रमाणे राज्यांचे रिसोर्सेस काय होते किंवा संसाधनं काय होती पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे ज्या सेवा त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या त्यापासून मिळणारं उत्पन्न दुसरं म्हणजे रेव्हेन्यू जो कलेक्ट झाला असेल त्याचा एक हिस्सा त्यांना देण्यात येत होता आणि तिसरं म्हणजे एकमुठी रक्कम सारखंच ॲडजस्टिंग असाइनमेंट त्यांनी खर्च किती आहे आणि त्यांनी किती प्रमाणात उत्पन्न मिळवलेलं आहे यावरती आधारित ॲडजस्टिंग असाइनमेंट ही त्यांना एक मोठी रक्कम देण्यात येत होती अशा प्रकारे त्यांचे संसाधनं हे त्यांच्या खर्चाशी निगडित करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही वित्त प्रणाली देखील पाचच वर्ष चालली वित्तीय वर्ष अठराशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरपासून वित्तीय वर्ष अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी पर्यंत ही व्यवस्था चालली त्यानंतर तिसरी जी व्यवस्था आली ती मात्र भक्कम होती आणि ती चाळीस वर्ष टिकली म्हणजे वित्तीय वर्ष एटीन एटी टू एटी थ्री म्हणजे अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी या वित्तीय वर्षापासून तर एकोणीसशे वीस एकवीस या वित्तीय वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापर्यंत ही वित्त प्रणाली टिकली त्याला म्हणत बजेट बाय शेअर्ड रेव्हेन्यूज तुम्ही पाहाल की आज मी सुद्धा जी व्यवस्था उपलब्ध आहे ती काहीशी तशीच आहे ही जी वित्त प्रणाली होती त्यामध्ये वेगवेगळे हेड्स ऑफ अकाउंट केले होते ते हेड्स ऑफ अकाउंट म्हणजे रेव्हेन्यूचे वेग वेगवेगळे हेड्स आणि एक्सपेंडिचरचे वेगवेगळे हेड म्हणजे उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत आणि खर्चाचे वेगवेगळे जी काय कारणं असतील ती हे तीन कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करण्यात आलं होतं वर्ग एक म्हणजे पूर्णपणे केंद्र सरकारकडे दुसरं म्हणजे पूर्णपणे राज्यांसाठी आणि तिसरं केंद्र सरकार आणि राज्य या दोघांकडेही एकत्र म्हणजे आपल्याकडे कशी सेंट्रल लिस्ट आहे स्टेट लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे की काही गोष्टी पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत काही गोष्टी पूर्णपणे राज्यांच्या अखत्यारीत आणि काही गोष्टी ठरलेल्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी शेअर करायचं अशी ती योजना होती आणि ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे चालली आणि जवळजवळ चाळीस वर्ष आ, ही टिकून राहिली जास्तीत जास्त टिकून राहिलेली ही वित्त प्रणाली होती यामध्ये बदल करावा लागला ही पद्धत ही वित्त प्रणाली शेवटी बंद करावी लागली ते केवळ कुठल्याही प्रकारे त्या व्यवस्थेमध्ये दोष होता म्हणून नव्हे तर एकोणीसशे एकोणीस साली जो रिफॉर्मचा कायदा झाला म्हणजे अतिशय ऐतिहासिक का असा कायदा अस्तित्वात आला रिफॉर्म्स ॲक्ट ऑफ नाईन्टीन नाईन्टीन त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत तर या रिफॉर्म ॲक्टप्रमाणे काही प्रमाणात लोकांना जबाबदार असलेलं सरकार द्यायचा निर्णय झाला अंशतः जबाबदार ए रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ऑफ अ लिमिटेड कॅरेक्टर यामध्ये हस्तांतरण करण्याचे नियम ठरवून देण्यात आले राज्यांना बावन्न सेवा अशा ठरवण्यात आल्या की ज्याचे पूर्ण अधिकार हे राज्य सरकारांकडे होते प्रशासनाचे आणि केंद्र सरकार आणि राज्य यांच्यामध्ये वितरण करण्याचे ही तत्वसुद्धा त्यामध्ये मांडण्यात आलेली होती तरीसुद्धा दोन महत्त्वाचे प्रश्न तया सुटले नाहीत त्या अनुत्तरित राहिले पहिलं म्हणजे जी संसाधनं एकंदरीत एक निर्माण होतील केंद्र सरकारकडे जे सगळं कर आकारणीच्या माध्यमातून आणि नॉन टॅक्सच्या मार्गाने जे रेव्हेन्यू किंवा जे जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नाचं वितरण कसं करायचं केंद्र सरकारने किती ठेवायचं राज्य सरकारने किती द्यायचं आणि केंद्र सरकारचा जो घाटा असेल जे डेफिसिट असेल ते भरून कसं काढायचं हे दोन यक्ष प्रश्न त्याही वेळी कायम राहिले बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या घटनांचा अतिशय साक्षेपानं आढावा घेतलेला आहे त्याचं उत्तम प्रकारे विश्लेषण केलेलं आहे आणि तो एक प्रकारचा मानदंड त्यांनी निर्माण केला म्हणजे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पी एच डीचे गाईड होते अमेरिकेत त्याला सुपरवायझर म्हणतात आणि एक व्यक्ती सुपरवाईज करत नाही तीन ते पाच व्यक्ती गाईड्स असतात आणि त्यांचा जो चेअरमन असतो कमिटीचा त्याला सुपरवायझर म्हणतात त्या सुपरवायझरने एडविन सलिग्मन प्रोफेसर एडविन सलिग्मन हे त्यांचं नाव त्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली ही सेड नो वेअर टू माय नॉलेज सच अ डिटेल्ड स्टडी ऑफ द अंडरलाईंग प्रिन्सिपल्स हॅज बीन मेड अनकोट त्याचा अर्थ काय होतो की श्रीयुत आंबेडकरांचं योगदान जे आहे आणि निष्पक्ष मीमांसा त्यांनी सादर केलेली आहे त्यांच्या देशात घडणाऱ्या घटनांची एक वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगत आणि निष्पक्ष इम्पार्शल असं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी जे निष्कर्ष काढलेले आहेत ते केवळ त्यांच्या देशाला ला लागू पडतात असं नाही ते इतरही अनेक देशांना लागू पडू शकतात आणि शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या माहितीप्रमाणे इतर कोणत्याही देशामध्ये इतर कुठेही इतका विस्तृत आणि इतका मूलगामी अभ्यास आणि चिंतन आजवर कोणीही केलेला नव्हता असं त्यांचे प्राध्यापक सिलीगमन म्हणाले आता प्रश्न असा पडतो की हा ग्रंथ केवळ ऐतिहासिक ग्रंथ म्हणून मोलाचा आहे का याचा आजच्या घडीला मोल काय आहे असा प्रश्न पडू शकतो याच्यावरच उत्तर असं आहे की आज मितीला सुद्धा या ग्रंथाचं महत्व जे आहे ते कमी झालेलं नाही किंबहुना मी तर म्हणेन की थे थे। का या ग्रंथाचं महत्व कालातीत आहे का बरं कालातीत आहे कारण आपल्या देशामध्ये आपल्याला आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल की दर पाच वर्षानंतर फायनान्स कमिशनची नियुक्ती करण्यात येते दर पाच वर्षानंतर काय बरं काम असतं या फायनान्स कमिशनचं या फायनान्स कमिशनचं काम असं असतं की केंद्र सरकारकडे कराच्या रूपाने म्हणजे टॅक्सच्या रूपाने आणि नॉन टॅक्सच्या रूपाने जे काही उत्पन्न येत असतं त्या उत्पन्नाचं वाटप कसं करायचं केंद्र सरकारने स्वतःसाठी किती ठेवून घ्यायचं आणि राज्यांना किती द्यायचं आणि ते देताना कुठली तत्व पाळायची याचं दिग्दर्शन करण्याचं काम वित्त आयोग करत असतं फायनान्स कमिशन करत असतं ज्याची तरतूद कॉन्स्टिट्युशनमध्ये कोणी केली डॉक्टर आंबेडकरांनीच केली होती तर फायनान्स कमिशन जे येतं आत्तापर्यंत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत पंधरा फायनान्स कमिशन्सनी आपले अहवाल सादर केलेले आहेत आणि आता काही आठवड्यातच सोळाव्या फायनान्स कमिशनची नियुक्ती होणार आहे तर हे जी पंधरा फायनान्स कमिशनचे रिपोर्ट आहेत त्या सगळ्या फायनान्शियल कमिशनच्या रिपोर्टचा मूल स्रोत कोणता असेल तर तो मूल स्रोत आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षापूर्वी जे काम करून ठेवलंय तोच त्याचा मूल स्रोत आहे आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की आपल्या देशामध्ये सर्वांना फायनान्स कमिशन माहिती आहे परंतु फायनान्स कमिशनची संकल्पना आणि त्या केंद्र आणि राज्य यांच्या वित्तीय संबंधांचं सखोल प्रथम केलेलं विश्लेषण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं याचा मात्र आपल्याला विसर पडलेला आहे हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे असं मला वाटतं मित्र हो मला वाटतं आज आपण इथेच थांबूया यानंतरचा था जो एपिसोड असेल एपिसोड पाच त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये जे अतुलनीय योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत परंतु त्यापूर्वी मी एवढंच सांगेन मित्र हो ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया आपण लवकरच नमस्कार